बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। शिवाजी पार्क किसकी, इस पे अभी एक टसल चालू है। सीएम शिंदे क्या इस क्लेमिंग दैट वो लोग करेंगे यहाँ पर, उद्धव ठाकरे जी ने एक चैलेंज देकर ये बोला है कि हमको रोक के दिखाए, इस पे एमएनएस कैसा देखते? देखिए, हमारा ये मानना है कि लीगेसी जो होती है वो वास्तु से नहीं आती, सिर्फ आप मातोश्री में रहते हो इसलिए सन्मान्य बाला साहब ठाकरे जी की जो लीगेसी है वो आपके पास है, ऐसा नहीं होता है। लीगेसी आइडियोलॉजी से चलती है और आइडियोलॉजी से ही आगे बढ़ती है। आज आप देखेंगे तो राज साहब ठाकरे ये हिंदुस्तान के एकमेव ऐसे व्यक्ति है जो बाला साहब ठाकरे साहब की जो लीगेसी है उसको आगे बढ़ा रहे, उनकी आइडियोलॉजी को आगे बढ़ा रहे। फिर आप कोई भी मुद्दा ले लीजिए, भले मस्जिदों पर लगे हुए इलीगल लाउड स्पीकर का मुद्दा हो, ये मुद्दा ओरिजिनल बाला साहब ठाकरे का था, आगे राज साहब ठाकरे लेके गए। आज नूपुर शर्मा का केस लीजिए, हिंदुस्तान में एकमेव एक हिंदू नेता ऐसा है जिनका नाम राज साहब ठाकरे है, जिन्होंने खुलेआम उनका समर्थन किया। बाकी अपने आप को हिंदुत्व के पाइक कहने वाले लोग घर में बैठे हुए थे। तो मुझे लगता है लीगेसी जो होती है वो आइडियोलॉजी से होती है। आप शिव तीर्थ से या छत्रपति शिवाजी पार्क मैदान से कौन भाषण करता है, कौन उस दिन लोगों को संबोधित करता है, उससे लीगेसी प्रस्तावित नहीं होती, लीगेसी आइडियोलॉजी से होती है। तो आप बोल रहे हो कि अगर राज ठाकरे उत्तराधिकारी है बाला साहब ठाकरे के, तो वो ये मैं नहीं कर रहा, लोग मान रहे हैं, तो वो करने वाले हैं फिर ये शिवाजी पार्क पे से दशहरा रैली पे वो बात। हमने ऐसा कोई भी क्लेम हमारा नहीं है कि हम दशहरा के दिन वहाँ पे शिव तीर्थ पे हमारा ये कोई रैली करने वाले हैं या ऐसा हमारा कोई क्लेम नहीं है। सर, शिंदे साहब मिल के गए राज साहब को, तो आप सपोर्ट करेंगे उनको एकनाथ शिंदे गुट को? सवाल सपोर्ट का है उसका नहीं, वो गणपति के दर्शन के लिए आए थे, दर्शन करके उसमें सपोर्ट की क्या बात। एक वीडियो वायरल हुआ था, कमाटी बुलाता उसके बारे उसके ऊपर हमने कार्रवाई की है, नंगा बोर साहब ने उसको हमने पद से निकाला है, आगे जो भी है उसकी इंक्वायरी चल रही है। नहीं, बट अर्गिले को सिर्फ पार्टी पोस्ट से निकाला गया, उनको पार्टी से डिसाइड नहीं किया गया, और वो जो वुमन है आज हमने जो है उनको पद से हटाया गया है, उसके बारे में आगे की जो कार्रवाई है वो थोड़ी इंक्वायरी करेंगे, क्या हुआ है क्या नहीं, किस वजह से हुआ है उसकी सब ये करके उसके बाद में निर्णय राज साहब लेंगे। संदीप जी, राज ठाकरे ने शिवाजी मैदानात दसरा मेळावा घ्यावा असं आवाहन तुम्ही केलंय, एकंदरीत ठाकरे ही आमची इच्छा आहे। जेवढे महाराष्ट्र सैनिक आहे आम्हाला असं वाटतं की सन्माननीय बाळासाहेबांची विचारधारा जर पुढे कोण घेऊन जाऊ शकत असेल तर राज साहेब घेऊन जाऊ शकतात, आणि आज दसरा मेळावा हा खेळ झालेला आहे, एक व्यंग्यासारखा लोक बघतायत। मला असं वाटतं तो बाळासाहेबांची जी परंपरा आहे ती सन्मान्य राजसाहेबांनी पुढे घेऊन जावी, ही आमचीच नाही तर देशातल्या तमाम हिंदूंची इच्छा आहे, महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांची इच्छा आहे, त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। आम्ही विनंती केल्यानंतर राजसाहेबांनी ती ॲक्सेप्ट केलीच पाहिजे असा आमचा आग्रह नाही, आमच्या भावना आम्ही पोहोचवलेल्या, त्याच्यावर योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील। आपण एक पत्र लिहिलं, त्या पत्राच्या माध्यमातून आपल्या भावना? पत्र मी लिहिलेलं नाही आहे, एका महाराष्ट्र सैनिकाचं पत्र एका ग्रुपवर आलेलं आहे, ते फक्त मी माझ्या ट्विटर अकाउंटवर टाकलेलं आहे। राजसाहेबांची काय प्रतिक्रिया आली का त्या पत्रावर? मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यांची विनंती काय आहे, सगळ्यांची इच्छा काय आहे, हे आम्ही सन्मान्य राजसाहेबांपर्यंत पोहोचवलेलं आहे। आता ह्याच्यावर काय निर्णय घ्यायचा, दसरा मेळाव्याला भाषण करायचं की नाही करायचं, दसऱ्याच्या दिवशी बोलायचं की नाही बोलायचं, याचा सर्वस्वी निर्णय हा सन्मान्य राजसाहेब घेतो। सध्या आपण बघतोय शिंदे ठाकरे गटामध्ये दसरा मेळावा कुणाचा यावरून वाद सुरू आहे। बघा, कायदेशीर जे मला कळतं त्याप्रमाणे ज्या वेळेला अर्बन डेव्हलपमेंट
डिपार्टमेंटने, नगर विकास मंत्रालयाने जेव्हा 35 लोकांचे अर्ज मागवलेले होते की कोणाला कुठे कार्यक्रम करायचे, त्यावेळेला मनसेने गुढीपाडव्यासाठी अर्ज केलेला, शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी केलेला, बालमुंनी बालदिनासाठी केलेला, महानगरपालिकेने काही दिवस ते महापरिवहन निर्माण दिनासाठी राखीव ठेवलेले, 1 मेसाठी दिवस राखीव ठेवलेला, महाराष्ट्र 26 जानेवारीसाठी दिवस राखीव ठेवलेला. सो त्यावेळेला 35 लोकांना 35 दिवस दिले गेले कायद्यानुसार, जे हायकोर्टाचा आदेश होता त्यानुसार. त्यामुळेला त्यावेळेला शिवसेनेसाठी जो अर्ज होता तो त्यावेळेच्या शिवसेनेचे जे कोण पदाधिकारी केला असतो. तर मुळात वाद असा आहे की शिवसेना कोणाची, त्यामुळे हा मला असं वाटतं तांत्रिक मुद्दा तयार झालेला आहे की शिवसेना कोणाची आवाज अजून कोर्टात पेंडिंग आहे. जोपर्यंत त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत महानगरपालिकेला अशा पद्धतीने कुठल्याही दोन्हीपैकी कुठल्याही शिवसेनेला तो देणं कायदेशीरदृष्ट्या शक्य होईल असं मला कायदेशीरदृष्ट्या वाटत नाही. माझं जे कायद्याचं तटपुंज ज्ञान आहे त्याद्वारे मला वाटतं. पण जर तुम्ही बघितलं तर त्यावेळेला युडीला अर्ज कुठल्या शिवसेनेने केलेला, शिंदे गटातल्या शिवसेनेने केलेला का आत्ता जे उद्धव साहेबांबरोबर आहेत त्या शिवसेनेने केलेला, मला असं वाटतं हा कळीचा मुद्दा त्याच्या ठरू शकतो. काल किशोरीताई पेडणेकरच्या संबंधित महिलेची, महाराज झालेल्या संबंधित महिलेची भेट घ्यायला गेल्या होत्या. मनसे पक्षप्रमुखांकडून या संदर्भात काहीतरी प्रतिक्रिया यायला पाहिजे होती, ती अजूनही आलेली नाही आहे अशी ती टीका होती. किशोरी पेडणेकरांना विचारा एकदा की त्यांचे लोक वडापाव खायला मिळावा म्हणून दुकानदाराला मारत होते, त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिलेली का? प्रतिक्रिया आमच्या नेत्याने दिली ना त्याच्यावर. त्यामुळे किशोरी पेडणेकरांना माझी विनंती आहे की उगीच राजकारण करायचं म्हणून बडबड करू नका, जी इथे आहे ती इथनं वापरा. हॅलो सर, माझा एक प्रश्न आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे महाविकास आघाडीने 12 आमदारांची यादी राज्यपालांना दिली होती, मनोनीत राज्यपाल, त्या संदर्भात आणखीन एक पत्र दिलं की मागची सरकारने दिली होती ती कॅन्सल करावी, आता ते नवीन काय 12 आमदार लिस्ट देणार आहे महोदयांना, तर त्यावर ठीक आहे सरकार बदललं तर नवीन लिस्ट येणारच, काय वेगळं डिटेक्ट करू. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा.